गेल्या 31 वर्षाची आमची जय श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळाची जी परंपरा आहे, जी या धुळे शहरात दहीहंडी उत्सव संपूर्ण उत्तर महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रात अतिशय दैदिप्यमान आणि भव्य पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आमच्या श्रीकृष्ण मंडळाच्या माध्यमातून. आणि ही परंपरा सुरू कशी झाली तर आम्ही त्या भगवान श्रीकृष्णाची भक्तिभावाने जी श्रद्धेने आम्ही जी भक्ती करतो त्या माध्यमातून ह्या भगवंताच्या अद्भुत लीलेचा एक जो पार्ट आहे तो आम्ही आमच्या सातव्या गल्लीच्या चौकापासून 31 वर्षापूर्वी छोट्याशा दहीहंडीचे सावर लावून आम्ही सुरू केला. आणि ती जी गर्दी ते जो मिळालेला अपूर्व असा प्रतिसाद त्यावेळेस आम्हाला जाणवला की आपल्या माता भगिनींनाही बघायला याचा आनंद घ्यायला पाहिजे दहीहंडी उत्सवाचा. त्यामुळे आम्ही ग्राउंडला आलो शासकीय गरुड मैदानला आणि अतिशय भव्य दिव्य प्रमाणाने धुळे शहरच नव्हे तर पूर्ण धुळे शहर ग्रामीण आणि महाराष्ट्रातील सर्व जनता या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि ठाणे मुंबईपेक्षाही चांगल्या पद्धतीने या दहीहंडी उत्सवाचं या आयोजनात माझ्याबरोबर माझे असंख्य कार्यकर्ते हे माझ्याबरोबर असतात आणि हे नियोजन करत असताना आम्हाला 1 महिना तरी पूर्ण वेळ लागतो. याच्या मागं खूप मेहनत असते, कष्ट असतात. या सर्व सोशल मीडियापासून तर न्यूज रिपोर्टर सगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया पोलीस प्रशासन आणि या कार्यक्रमाला आवर्जून आमचे नेते जे पालकमंत्री आपले गिरीशजी महाजन साहेब, दुसरे आमचे डॉक्टर बाबासाहेब भांबरे आणि विजयजी चौधरी साहेब, जयकुमार भाऊ रावल साहेब व या कार्यक्रमाला जे आमचे विधानसभा प्रचारक अनुपजी अग्रवाल, आमचे जिल्हाध्यक्ष गजूभाऊ आंबळकर व महापौर पुष्पा ताई, असे अनेक नगरसेवक व महाराष्ट्रातून आलेले सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा क्षेत्रात काम करणारी पुऱ्या महाराष्ट्रातली जनता आणि जो माझा मित्रपरिवार आहे तो सर्व आहे, तो या कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करतात. आणि या कार्यक्रमाला जी जन्माष्टमी झाली त्याच्याबद्दल मी सर्व धुळेशहर जनतेला शुभेच्छा देतो. आणि म्हणे वरुण राजाने जी मेहरबानी दाखवली माझ्या शेतकरी राजा व आमचे मुख्य जनावर आमचे प्राणी त्यांना पाण्याचं हे नव्हतं, खूप पाण्याचा प्रश्न भडसा होता, तरी या 2-3 दिवसात भगवंताच्या श्रीकृष्णाच्या कृपेने चांगला पाऊस झाला आणि पुढं पडावा देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सगळ्यांचं आरोग्य सुख समृद्धीचं जावो ही परमेश्वरावर प्रार्थना करतो. गेल्या 2-3 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही बंद केला होता, कारण की कोरोना काळ होता आणि ती नैसर्गिक आपत्ती इतकी भयानक होती. आमच्या कुठल्याही बांधवाला किंवा आमच्या माता भगिनी जे इथं कार्यक्रमाला येतात दहीहंडी उत्सवाच्या, त्यांना इजा पोचायला नको, त्यांचं नुकसान व्हायला नको व त्यांची प्रकृती गंभीर व्हायला नको, कारण की श्वासोच्छ्वासांना प्रकार घडत होता. इथं 1000-1000 पब्लिकने इथं जनता येते, त्यानुसार आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कार्यक्रम रद्द केला 3 वर्षानंतर, कारण की काही प्रशासनाच्या गाईडलाईन असताना सुद्धा आम्हाला एक सामाजिक बांधिलकी होती, एक आम्हाला जनतेशी प्रेम आहे, त्याच्यामुळे हा कार्यक्रम आम्ही 3 वर्ष रद्द केला. आणि यावर्षी आम्ही आमच्या जय श्रीकृष्ण सांस्कृतिक शैक्षणिक मंडळाच्या माध्यमातून अतिशय भव्य दिव्य पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला आणि गुण्यागोविंदाने आनंदाने सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. आणि या कार्यक्रमाला आम्ही परत पुढच्या वर्षी असे चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम, ही आपली भारतीय संस्कृतीची परंपरा या भगवान श्रीकृष्णाच्या लीलेच्या माध्यमातून आम्ही जपण्याचा प्रयत्न करत राहू आणि आपले सदिच्छा प्रेम आशीर्वाद असं आपल्या आमच्या पाठीशी राहू द्या. आपल्या चॅनलचा मी आभार मानतो की आपण मी एवढ्या याच्याने आमचे प्रक्षेपण करण्यासाठी आले, त्याबद्दल तुमचा बी आभार. जय श्रीकृष्ण सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जो अतिशय सुंदर व अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला, एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो आणि मनसपासून आनंद तुम्हाला मी आभार मानतो. आणि माझ्या सर्व मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण मंडळाच्या माझ्या मिसेस उप महापौर माझा मुलगा दहीहंडीचा समितीचा अध्यक्ष याच्या वतीने मी भिकनाप्पा वारडे आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आणि यापुढे असे प्रतिसाद तुम्ही अनेक वेळा दिले, ज्यावेळेस इथं दहीहंडी उत्सव झाला त्यावेळेस आपण मोठ्या संख्येने आलात आणि यापुढेही आपण असा प्रतिसाद द्याल एवढी मी ग्वाही आपल्याकडनं मागतो आणि माझे 2 शब्द सांगतो.
जय श्री कृष्ण, जय गोपाल कृष्ण भगवान की जय, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की।